प्रत्येकाच्या आपल्या आपल्या जाताना अटी असतात. जसं आता परवा राज ठाकरे महायुतीसोबत आले, त्यांनी पंतप्रधानांसमोरच आपल्या 6 विषय सांगितले की या अटी आहेत. तुमच्या अशा अटी आहेत का बाबा की मी ज्यांच्यासोबत द्यायचं तर माझ्या या अटी आहेत का? बच्चू कडू आपले बिनशर्त सोबत राहणार आहेत? नाही नाही, माझं तर असं मत आहे, आम्ही स्वतः निवडणूक लढणार नाही. तुम्ही लढणार नाही? जर असं आमच्या अटी पूर्ण जर अच्छा जर दिल्या नाही तर दिल्याच असेल तर मग निवडणूक काय लढायची? शेतीमालाला 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे. किमान MRSS मधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं झाले पाहिजे. ज्या आमदाराला सुविधा आहे आरोग्याच्या किंवा अधिकारी मंत्र्यांना, त्या सुविधा किमान आमच्या शेतकरी शेतमजुराला कामगाराला भेटल्या पाहिजे. शिक्षण समानतेचं असलं पाहिजे. दिव्यांगांना किमान 5 ते 7 हजार रुपये महिना भेटला पाहिजे. या ज्या काही महत्वाच्या अटी शर्ती आहे ते देत असेल तर मीच नाही निवडणूक लढतोय. लढत गुलाम म्हणून राहू सगळ्यांना त्यांचं. त्यांना जर समाधान करून दिलं आणि आम्हाला सांगितलं असं, आज बजेटच्या 5 ते 6 लाख कोटीचं राज्याचं बजेट आहे आणि शेतकऱ्यासाठी 5 ते 7 कोटी शेतकऱ्यासाठी फक्त 10 ते 20 हजार कोटी खर्च होते. 20 ते 25 हजार कोटी आम्ही वरते खर्च करत नाही. 5% खर्च दिव्यांगासाठी खर्च व्हायला पाहिजे असा कायदा आहे आणि कायदा असून सुद्धा त्याचं विटंबन नेहमी नेहमी होत राहतं. केंद्रही खर्च करत नाही, राज्य खर्च करत नाही आणि तेच अधिकारी कर्मचाऱ्यासाठी 3 लाख कोटीच्या वर खर्च करतो आम्ही. त्यांच्या सुविधा असेल, त्यांच्या सगळ्या गोष्टी द्या ना तुम्ही, पण इकडे पण दिलं पाहिजे ना, यांना पण पोट आहे ना. आज मजुराला भेटणारी मजुरी आणि बिल्डिंग बांधणाऱ्या त्या मजुराच्या नशिबात येणारी मजुरी किती आहे आणि इंजिनियरला भेटणारी मजुरी त्याचंच काय स्किल आहे हे तपासून किमान एवढी विषमता तर होऊ नये.